आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या येत्या तीन वर्षात देश नक्षलवादी कारवायांपासून पूर्णपणे मुक्त होणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन येत्या सत्तावीस ते एकोणतीस सत्ता जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सव अॅडव्हान्टेज विदर्भचे नागपुरात आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत चार लक्ष त्र्याऐंशी हजार पाचशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वाटप कार्ड वितरण मोहिमेमध्ये वाशिम जिल्हा अमरावती विभागात प्रथम राज्यात चौथ्या क्रमांकावर आणि अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला उच्चांकी दहा रुपये दर येत्या तीन वर्षात देश नक्षलवादी कार्यवायांपासून मुक्त होणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ते आज आसाममध्ये तेजपूर इथं सीमा सशस्त्र दलाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते देशातल्या नक्षलवादाला आळा घालण्याच्या दृष्टीनं सशस्त्र सीमा दलासह केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या कार्यतात त्यांनी कौतुक केलं सीमा सुरक्षा दल केवळ आंतरराष्ट्रीय सीमेचं रक्षण करत नाही तर देशाच्या सीमावर्ती भागातल्या सांस्कृतिक वारशांचंही जतन करत असल्याचं शहा यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे गेल्या नऊ वर्षात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये सुमारे पावणे दोन लाख नवीन भरती झाल्याची माहितीही शहा यांनी दिली सीमा सशस्त्र दलाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त अमित शहा यांच्या हस्ते यावेळी टपाल तिकिटाचं अनावरणी करण्यात आलं विदर्भाला सर्व क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी औद्योगिक विकास महत्वाचा असून याच हेतूनं विदर्भातील औद्योगिक क्षमता विकसित करणं तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देणं स्टार्टअप्स आणि उद्यमशीलतेला चालना विक्रेता विकासाच्या संधी उपलब्ध करून देणं नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून देणं रोजगारासाठी नवकल्पना आणि पोषक वातावरण निर्माण करणं आणि यशस्वी उद्योजकांचा यशोगाथा प्रदर्शित करण्यासाठी नागपुरात आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे नागपूरचे खासदार आणि केंद्रीय वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अर्थात एडतर्फे आयोजित खासदार औद्योगिक महोत्सव सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसर अमरावती रोड नागपूर इथं होणार आहे या अंतर्गत नागपुरात प्रथमच हे आयोजन करण्यात आलं असून विदर्भातील सर्वात मोठा इंडस्ट्रीयल एक्स्पो बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह या माध्यमातून बघायला मिळणार आहे आहाप्रसंगी नितीन गडकरी यांनी विदर्भातील कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता वर्धा इथं होत असलेल्या सिंधी ड्रायफ्रूटचं महत्व अधोरेखित केलं कापसाच्या गाठींशी थेट बांगलादेशला हल्दिया बंदराच्या माध्यमातून वाहतूक झाल्यास विदर्भातील कापूस उत्पादकांचा वाहतूक खर्च वाचेल आणि त्यांना प्रति क्विंटल आर्थिक लाभ होईल कुही इथं अडीच हजार एकर जमीन एमआयडीसीची असून यावर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी उपलब्ध केलं तर इथं पेट्रोल रिफायनरीचीही क्षमता निर्माण होईल तीन दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवात विदर्भातील सर्व जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचं माहिती गडकरी यांनी यावेळी दिली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करते मनोज जरांगे जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झालेत मुंबईला जाऊन मराठा आरक्षण मिळवणारच असा निर्धार त्यांनी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला राज्यात चौपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत तरीही सरकार निर्णय घेत नाही असं म्हणाले लाखो मराठा बांधव या पायी दिंडीत सहभागी झाले असून ही पदयात्रा सव्वीस तारखेला मुंबई इथं पोहोचणार आहे दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक येत असून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मनपा आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित आहेत भारतीय जनता पक्ष जात आणि धर्माच्या नावावर समाजात दुफई निर्माण करत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज गडचिरोलीत केली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चिन्निथला यांच्यासह केंद्रीय आशिष दुवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभेचे विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात जिल्ह्यांनी या बैठकीसाठी गडचिरोलीत आले होते बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना चिनिथला म्हणाले की आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात तणाव निर्माण करीत असून काँग्रेस नेते राहुल गांधी याउलट भारत जोडो यात्रा काढून भाजपच्या जातीय वादाविरोधात मोठं आंदोलन उभं केलं सध्या मणिपूरमधून राहुल गांधींनी यात्रा काढली असून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचंही ते म्हणाले या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वाशिम जिल्ह्यात केंद्र शासनाची आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या पाच लक्ष रुपयांचे विमा कवच असणारे कार्ड वितरण मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे जिल्ह्यात एकूण पाच लक्ष आठ हजार तीनशे पन्नास पात्र लाभार्थी असून आजपर्यंत चार लक्ष त्र्याऐंशी हजार पाचशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना कार्ड वितरण करण्यात आलं आहे कार्ड वितरण मोहिमेत अमरावती विभागात वाशिम जिल्ह्याचा प्रथम क्रमांक असून राज्यात चौथा क्रमांक आहे कार्ड वितरण मोहिमेत आपापल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या आशा सेविका आरोग्य सेवक आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांचा वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला अयोध्येतील श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अविस्मरणीय होण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवण्यात आलेली नसून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे या सोहळ्यासाठी हजारो भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल अयोध्येतील तयारीचा आढावा घेतला आणि भक्तांना सहज दर्शन मिळावं यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला सर्व प्रकारचं सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शिस्त पाळून सहकार्य दिलं तर त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असं त्यांनी सांगितलं प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी भाविकांसाठी सौर ऊर्जेवर आधारित पर्यटन बोट सेवा सुरू करण्यात आली आहे प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा इथं सद्भावना समितीच्या वतीनं आज श्रीरामाची भव्य कलश शोभायात्रा शहरातील गणेश मंदिर इथून दुपारी काढण्यात आली दरम्यान संपूर्ण देशात येत्या बावीस तारखेला अयोध्या इथं होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी भगवामय वातावरण निर्माण झालं असून गोंदियात देखील विविध कार्यक्रम करण्यात येत आहेत अशातच गोंदिया जिल्हा व्यापारी फेडरेशनच्या वतीनं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ज्या कारसेवकांनी निस्वार्थ भावनेनं कार्य केलं होतं अशा अठ्ठेचाळीस कारसेवकांचा सत्कार करण्यात आला गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा कनसोबा वन परिक्षेत्रातील जंगलात एका व्यक्तीला वाघानं ठार केलं मागील तेरा दिवसातील ही तिसरी घटना आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे अकोला इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काल तुरीला या वर्षाचा उच्चांकी दहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे बाजार समितीत चार हजार कट्ट्यांची आवक झाली असून आगामी दिवसात तुरीचे आणखी दर वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे जिल्ह्यात तूर सोंगणी आणि काढणीला सुरुवात झाली असून यंदाच्या खरीप हंगामात पेरण्या उशिरा झाल्यानं हंगाम लांबला त्यात अपुऱ्या पावसामुळं खरीप पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली तुरीचं पीक ऐन फूल धाळण्याच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसाचा फटका बसला ढगाळ वातावरण आणि अळीच्या प्रकोपामुळे तुरीचं प्रचंड नुकसान झालं सध्या तुरीची सोंगणी आणि काढणी सुरू असून अकोला जिल्ह्यात उत्पादनात प्रचंड घट झाल्यानं एकरी एक ते दोन क्विंटलच उत्पादन होत असल्याचं चित्र आहे आदिवासी समाजातील शहरी भागात वास्तव्य करणाऱ्या गरीब बांधवांसाठी शबरी घरकुल योजना मंजूर करण्यासाठी राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्यानं पाठपुरावा या यासंदर्भातील शासन निर्णयही काढण्यात आला आहे मुनगंटीवार यादी केलेल्या के या प्रयत्नामुळे आदिवासी बांधवांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा भाषिक आणि वाङमिक कौशल्य विकास हा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा महत्वपूर्ण घटक असल्यानं मराठी भाषा साहित्याचा प्राध्यापक हा व्यक्तिमत्व विकासाचा केंद्रवर्ती बिंदू असतो आणि त्यामुळं नवं तंत्रज्ञान नव्या जाणीवा नवी माध्यमं नवे विद्यार्थी आणि पर्यावरण समजून घेण्यास मागे पडता कामा नये व्यासंगी आणि बहुश्रुत असण्यासोबतच अद्ययावत आणि युगानुकूल असलं पाहिजे असं प्रतिपादन चौतीसाव्या मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र नायकवाडे यांनी केलं डॉक्टर मधुकरराव वासनिक एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नागपूर इथं होत असलेल्या नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेच्या चौतीसाव्या द्विदिवसीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते ठळक बातम्या येत्या तीन वर्षात देश नक्षलवादी कारवायांपासून पूर्णपणे मुक्त होणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन येत्या सत्तावीस ते एकोणतीस सत्ता जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सव अॅडव्हान्टेज विदर्भचे नागपुरात आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत चार लक्ष त्र्याऐंशी हजार पाचशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डचं वितरण कार्ड वितरण मोहिमेमध्ये वाशिम जिल्हा अमरावती विभागात प्रथम तर राज्यात चौथ्या क्रमांकावर आणि अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला उच्चांकी दहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये दर याबरोबरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार